किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज मी तुम्हाला दाखवणार आहे चटणीसाठी लागणाऱ्या चटणीच्या मसाल्याची रेसिपी. ह्याचे प्रमाण खूप महत्वाचे असते. जर ह्याचे प्रमाण वर खाली झाले तर चटणीची टेस्ट बिघडू शकते. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की पहा आणि नक्की या दिवाळीला करून पहा. आता आपण पाहूया चटणीच्या मसाल्याकरता साहित्य. या लाल मिरच्या मी घेतल्या आहेत, ह्या मी 8-10 घेतल्या आहेत. तुमच्याकडे असतील ना तर या 3 दिवस उन्हात वाळत ठेवायच्या. आता मी या मार्केटमधून आणल्या आहेत, थोड्याशा नरम आहेत म्हणून मी या भाजून घेणार आहे. जर तुम्हाला भाजून नाही घ्यायच्या असतील ना तर तुम्ही 3 दिवस उन्हात वाळत घालून ह्या मिरच्या वापरू शकता, डायरेक्ट मिक्सरला लावायच्या. त्याच्यानंतर हा मी 1 चमचा धणे घेतले आहेत, त्यानंतर 2 चमचे तीळ घेतले आहेत मी, आणि 1 चमचा जिरं, 1/2 टेबलस्पून मी हा ओवा घेतलेला आहे, आणि हे थोडंसं मी हिंग घेतलं आहे, आणि 1 चमचा हळद घेतली आहे. ह्या ज्या मिरच्या आहेत त्यांचा असा देठ काढून घ्यायचा आहे आपल्याला, आणि ह्या मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. ही कढई आपल्याला ठेवायचं आहे. कढई गरम झाली आहे, ह्यामध्ये आपले जे 1 टेबलस्पून धणे आहेत ते मी टाकणार आहे. धणे थोडेसे आपल्याला भाजून घ्यायचे, जास्त खरपूस नाही भाजायचे, जरासे. आज ही आपल्याला मीडियम ठेवायची आहे. धणे थोडे परतून झाल्यानंतर आपला हा जो 1 टेबलस्पून जिरं आहे ते आपल्याला टाकायचं आहे, तेही थोडंसं खरपूस भाजून घ्यायचं आहे. 1 चमचा बडीशेप भाजून घेते. खडे मसाले ते थोडेसे नरम असतात बाजारातून आणल्यावर, त्यामुळे ह्यांना जरासं कुरकुरीत करायचं म्हणजे आपली जी चकलीच्या मसाल्याची पूड आहे छान कुरकुरीत होते. आता हे जरासे भाजून झाल्यानंतर आपल्याला हा जो 1/2 चमचा मी ओवा घेतला आहे तो मी टाकला आहे. मस्त सुगंध असा यायला लागला आहे. हे जे सुके मसाले आहेत ते आपले थोडेसे भाजून झालेले आहेत. आता मी हे काढून ह्या डिशमध्ये घेते आणि त्यांना थंड करत ठेवते. ह्या आता संकेश्वरी मिरच्या आपल्याला जर अशा भाजून घ्यायच्या आहेत. ह्या मिरच्या भाजून घ्यायचं कारण आहे की ह्या कुरकुरीत झाल्या पाहिजे. आपण जेव्हा मार्केटमधून आणतो ना तेव्हा ह्या थोड्याशा नरम असतात आणि यांची मिरची पूड होत नाही, म्हणून ह्या थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत. मी मालवणी असल्यामुळे आमच्याकडे सर्रास ही संकेश्वरी मिरची घरी असते, त्यामुळे मी संकेश्वरी मिरचीचा वापर करते. तुमच्याकडे जर लवंगी मिरची, बेडगी मिरची, काश्मीरी मिरची असेल तर तीही चालेल. तीही तुम्ही अशी थोडीशी भाजून घ्या. आता या मिरच्या झाल्या आहेत, आता मी काढून घेते थोड्याशा थंड होण्यासाठी. आता हा गॅस मी बंद करत आहे आणि त्याच्यामध्ये हे आपले तीळ मी टाकते 2 टेबलस्पून. कारण की काय होतं, जास्त गरम तळ्यामध्ये जर आपण तीळ भाजायला गेलो ना तर तीळ उडतात, त्यामुळे बंद गॅस करून हे तीळ जरासे आपल्याला परतून घ्यायचे. तसे आपण चकल्या तळताना हे तीळ आपण जर कच्चे जरी वापरले तरी ते फ्राय होतात, पण थोडीशी चांगली टेस्ट येण्यासाठी यांना जरासे असं परतवून घ्यायचे. बस आता हे तीळ आपण काढून घेऊया. आता ही मिरची भाजल्यामुळे कुरकुरीत झाली आहे, ही बघा. आता हिची पूडही खूप छान तयार होईल मिक्सरमध्ये, अशी आपल्याला कुरकुरीत मिरची करायची होती. आता ह्या मिरच्या आपल्याला वाटून घ्यायच्या आहेत मिक्सरमध्ये, यांची पूड तयार करून घ्यायची आहे आपल्याला. ह्या मोठ्या मिरच्या आपल्याला अशा तोडून घ्यायच्या आहेत वाटताना. ही बघा छान अशी मिरचीची पूड तयार झालेली आहे. आता आपल्याला ही मिरचीची पूड ह्या चाळणीमध्ये चाळून घ्यायची. छान असं आपल्याला ही पूड चाळून घ्यायची आणि ह्यातल्या बिया आपल्याला बाजूला करायचे. ह्याच भांड्यामध्ये आपल्याला हे सुके मसाले आहेत तेही वाटून घ्यायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये. ही सुक्या मसाल्यांची पूड आहे, तीही आपली छानपैकी अशी बारीक वाटून झालेली आहे. ही पुढेही आपल्याला चाळणीतून चाळून घ्यायची आहे अशी. आता मी घेतली आहे चाळून. आता हा मसाला आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे. ही मिरची पूड आणि ही सुके मसाल्याची पूड आहे, ती मी ह्या बाउलमध्ये काढून घेते आणि एकत्र करून घेते. ह्या मसाल्यामध्ये आपली ही 1/2 चमचा हळद, ती मी आता मिक्स करणार आहे. जर तुम्ही लगेचच आता चकली करत असाल तर त्यामध्ये तुम्ही हे जे तीळ आहेत
ते मिक्स करू शकता। आता मी आता लगेच नाही करणार आहे, मी थोड्या वेळाने करणार आहे, मग त्यावेळेला मी हे तीळ ऍड करणार आहे। जेव्हा आपण चकली करणार आहोत त्याच वेळेला मी या चकलीच्या मसाल्यामध्ये हे तीळ ऍड करणार आहे। आता मी हे तीळ ऍड करत नाही आहे, हिंग आहे तेही मी ऍड करते। छान असं एकत्र करून घ्यायचं आहे। हा मसाला आता मी या हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवणार आहे। मी चकलीचं पीठ मळेन त्यावेळी हा मसाला त्या पिठामध्ये मी ऍड करणार आहे। मी हा जो चकलीचा मसाला केला आहे त्याचे प्रमाण मी 1 किलोच्या चकल्यांसाठी घेतले आहे। तुम्हाला जर कमी जास्त प्रमाणात चकल्या करायच्या असतील तर प्रमाण थोडे कमी जास्त तुम्ही करू शकता। आणि माझी ही रेसिपी पाहून झाल्यावर माझं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।